नमस्ते मंडली, वेलकम टू आवर चैनल। इन दिस वीडियो वी आर गोइंग टू डिस्कस काइंड्स ऑफ प्रोनाउंस वन बाय वन। ओके, आले का सगळे लक्ष द्या। सो देर आर eight kinds of pronouns. How many kinds of pronouns are there? 8 प्रकारचे प्रोनाउन्स असतात। प्रत्येक भाषेमध्ये 8 प्रकारचे प्रोनाउन्स असतात। आले का सगळे लक्ष द्या। प्रोनाउन्स हा आधीच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलेले आहोत। ओके, व्हाट इज अ प्रोनाउन। या व्हिडिओ मध्ये प्रोनाउनचे प्रकार शिकायचे, प्रोनाउन हे किती प्रकारचे असतात। ओके, तर देर आर हाउ मेनी काइंड्स ऑफ प्रोनाउन्स। देर आर 8 काइंड्स ऑफ प्रोनाउन्स। 8 प्रकारचे प्रोनाउन्स असतात। फर्स्ट पर्सनल प्रोनाउन्स, कोणतं गण्या, पर्सनल प्रोनाउन। रिफ्लेक्सिव प्रोनाउन्स, डेमॉन्स्ट्रेटिव प्रोनाउन्स, इंटरोगेटिव प्रोनाउन्स, रिलेटिव प्रोनाउन्स, डिस्ट्रीब्यूटिव प्रोनाउन्स एंड रेसिप्रोकल प्रोनाउन्स। सो देर आर 8 काइंड्स ऑफ प्रोनाउन्स। ओके, नाउ आता आपल्याला काय करायचं आहे, पहिलं प्रोनाउन शिकायचंय। पहिलं कोणत्या प्रकारचे प्रोनाउन्स आहेत, तर पहिले कोणते आहेत, पर्सनल प्रोनाउन्स, व्यक्तिगत सर्वनाम, त्यालाच आपण म्हणत असतो व्यक्तिवाचक सर्वनाम। कोणतं म्हणत असतो गण्या, पुरुषांसाठी जे वापरत असतो किंवा वस्तूंसाठी जे वापरत असतो त्यांना पर्सनल प्रोनाउन्स असं म्हणत असतात। ओके, सो फर्स्ट वी हॅव टू डिस्कस पर्सनल प्रोनाउन्स। मला नाव सुद्धा बघा कसं पडलेलं नाव आहे ना, पर्सनल, पर्सनल प्रोनाउन्स काय शिकायचं आहे, पर्सनल प्रोनाउन्स। 8 प्रकार आहे, 8 प्रकारापैकी आता प्रत्येक व्हिडिओ म्हणजे प्रत्येक प्रोनाउनचा एक एक व्हिडिओ आपण तयार करणार आहोत। पहिला आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आपल्याला पहिले प्रोनाउन्स कोणते, पर्सनल प्रोनाउन्स। पर्सनल प्रोनाउन्सला म्हणत असतात व्यक्ती गत सर्वनाम। काय म्हणतात रे, व्यक्तिगत सर्वनाम किंवा पुरुषवाचक, पुरुषवाचक सर्वनाम, लक्ष द्या। आले का सगळे, उशिरा येता, लवकर लवकर या ना। गण्या शाम्या, आपल्याला आज काय शिकायचं आहे, पर्सनल प्रोनाउन्स। आता पर्सनल प्रोनाउन्स 3 प्रकारचे आहे। किती प्रकारचे आहेत पर्सनल प्रोनाउन्स, 3 प्रकारचे। ओके, काही सब्जेक्ट म्हणून वापरत असतो, काही ऑब्जेक्ट म्हणून वापरत असतात आणि काही पर्सनल प्रोनाउन्स कॉम्प्लिमेंट म्हणून वापरत असतात। काय म्हणून वापरतात धन्या, कॉम्प्लिमेंट्स, ऍज अ सब्जेक्ट, ऍज अन ऑब्जेक्ट अँड ऍज अ कॉम्प्लिमेंट, म्हणून त्यांच्या वापरण्यावरून त्यांना नाव पडलेलं आहे। इथे आहेत पर्सनल प्रोनाउन्स 3 प्रकारचे आहेत। जसं पहिलं आहे पर्सनल प्रोनाउन्स, पर्सनल प्रोनाउन्स, पर्सनल प्रोनाउन्स, लक्ष द्या, पर्सनल प्रोनाउन्स इन नॉमिनेटिव केस, इन नॉमिनेटिव केस आर यूज्ड एज अ सब्जेक्ट। काय म्हणून वापरत असतात, सब्जेक्ट म्हणून वापरत असतात। आता सब्जेक्ट कुठं असते गण्या, ऍट द बिगिनिंग ऑफ अ सेंटेन्स, ऍट द बिगिनिंग ऑफ अ असर्टिव्ह सेंटेन्स, म्हणजे एखाद्या असर्टिव्ह सेंटेन्स जो असतो त्याच्या स्टार्टिंगला असते। मग सम देर आर सम पर्सनल प्रोनाउन इन नॉमिनेटिव्ह केस और इन सब्जेक्टिव्ह केस पण म्हणू शकता। कोणत्या केस मध्ये,
नॉमिनेटिव केस किंवा सब्जेक्टिव केस मधील पर्सनल प्रोनाउन्स अँड ऍज दे आर यूज्ड ऍज अ सब्जेक्ट, ते काय म्हणून वापरत असतात, सब्जेक्ट म्हणून वापरत असतात. म्हणून पर्सनल जे प्रोनाउन्स आहे जे सब्जेक्ट म्हणून वापरत असतात त्यांना काय म्हणत असतात, नॉमिनेटिव पर्सनल प्रोनाउन्स किंवा सब्जेक्टिव पर्सनल प्रोनाउन्स, और पर्सनल प्रोनाउन्स इन नॉमिनेटिव केस और सब्जेक्टिव केस. ओके, दे आर यूज्ड ऍज अ सब्जेक्ट. आता कोणते आहे, जसं आपण हुनी प्रश्न करत असतो, हु कोण, हुनी जर प्रश्न केलं तर कोणत्या प्रोनाउनने आपण आन्सर देत असतो, पर्सनल प्रोनाउन्स इन नॉमिनेटिव केस यूज्ड ऍज अ सब्जेक्ट. जसं हु आय, आयचा अर्थ काय होत असते रे दनिया, मी होत असते, मी आय म्हणजे मी. त्याच्यानंतर आता याचं वाक्य बघू, ऍज अ सब्जेक्ट यूज करतो की नाही, तर सब्जेक्ट सेंटेन्स वरून बघू ना आपण की खरंच आय ऍज अ सब्जेक्ट यूज करतात का नाही. आय म्हणजे काय होत असते, मी. इंग्रजीमध्ये जर मी म्हणायचं असेल तर काय म्हणायचं, आय. ओके, मग आय ऍम अ टीचर, मी एक शिक्षक आहे, मी एक शिक्षक आहे. मग आय काय झालं, प्रोनाउन. कोणतं, पर्सनल प्रोनाउन्स इन नॉमिनेटिव्ह केस और सब्जेक्टिव केस यूज एज अ सब्जेक्ट. सेकंड, यू, यू, यू म्हणजे काय होत असते, तू किंवा तुम्ही. यू चा अर्थ काय होत असते, तू किंवा तुम्ही. एक जर असेल तर तू म्हणा, अनेक असेल तर तुम्ही म्हणा. यू आर अ डॉक्टर, तू डॉक्टर आहेस. आणि आता सगळे जण पुष्कळ डॉक्टर्स आहेत, तुम्ही काय म्हणा, यू आर डॉक्टर्स, तुम्ही डॉक्टर्स आहात. अनेक आहे, मग यू चा अर्थ सिंग्युलर पण होत असते आणि प्लुरल पण. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही तुमच्या बाबाला तू म्हणता का तुम्ही म्हणता, गण्या काय म्हणू, तू असं म्हणतो का. तर आपण मोठ्या व्यक्तींना जर म्हणायचं असेल तर आपण तुम्ही असं म्हणतो. मग त्याच्यासाठी सुद्धा यूज वापरत असतात. यू म्हणजे तू, कधी वापरायचं, आपल्या बरोबरीच्या व्यक्तींना. आणि मोठे व्यक्ती असतात तेव्हा यूचा अर्थ काय होत असते, तुम्ही. कारण मोठ्या व्यक्तींना आपण मोठ्या आदराने आणि मानाने बोलत असतो. गण्या तू नाही म्हणायचं बाबाला, काय म्हणायचं, तुम्ही. ओके, म्हणजे यूचा अर्थ काय होत असते, तू, तुम्ही. ओके, हा सिंग्युलर पण आहे आणि प्लुरल पण आहे. मग आपण एखादं सेंटेन्स घेऊ, यू आर, यू आर रेडी, तू तयार आहेस. इथं यू बघा ऍज अ सब्जेक्ट यूज केलेला आहे. मग इंग्रजीमध्ये तू किंवा तुम्ही म्हणायचं असेल तर काय म्हणायचं, यू. दुसरं आहे ही, हिचा अर्थ काय होत असते, तो. ही, हिचा अर्थ तो. मग ही इज सेल्फिश, तो सेल्फिश आहे. सी हियर, ही इज यूज्ड एज अ सब्जेक्ट. मग ही काय झालं आता, पर्सनल प्रोनाउन्स इन नॉमिनेटिव्ह केस और सब्जेक्टिव्ह केस आर यूज्ड एज अ सब्जेक्ट. ओके, सो ही इज अ पर्सनल प्रोनाउन इन नॉमिनेटिव्ह केस इज यूज्ड एज अ सब्जेक्ट. बघा स्टार्टिंगला आलेलं आहे, बघा यूज स्टार्टिंगला आलेलं आहे. बघा आय सब्जेक्ट, आय काय आलेलं आहे, ऍट द बिगिनिंग म्हणजे स्टार्टिंगला आलेलं आहे. त्याच्यानंतर सी, स्त्रीसाठी किंवा मुलीसाठी आपण ती म्हणत असतो. मग मराठीमध्ये ती आणि इंग्रजीमध्ये जर म्हणायचं असेल तर सी. ओके, आता बघा, सी इज माय सिस्टर, ती माझी बहीण आहे. हियर सी इज यूज्ड एज अ सब्जेक्ट. देन वी, बघा आय म्हणजे मी, आम्ही म्हणायचं असं इंग्रजीमध्ये तर काय म्हणायचं, वी. ओके, सो वी म्हणजे आम्ही, वी मीन्स आम्ही. फॉर एक्झाम्पल, वी आर ऍट होम नाऊ, आम्ही आता घरी आहोत. सो हियर वी इज यूज्ड एज अ सब्जेक्ट. देन दे, दे म्हणजे काय होत असते रे, ते किंवा त्या.
ओके पुरुष असेल तर ते म्हणू आपण आणि स्त्री असेल तर त्या ओके सो दे आर स्टँडिंग दे आर स्टँडिंग देअर ते तिथे उभे आहेत दे ओके सो दे इज यूज्ड हियर एज अ सब्जेक्ट मग देला काय म्हणू आता आपण पर्सनल प्रोनाउन्स इन नॉमिनेटिव केस और सब्जेक्टिव केस यूज्ड एज अ सब्जेक्ट सो ऑल दीज आर पर्सनल प्रोनाउन्स इन नॉमिनेटिव केस लास्ट आहे इट इट इज यूज फॉर नॉन लिविंग थिंग्स इट कशासाठी वापरायचं गण्या वस्तूंसाठी वापरायचं जसं इटचा अर्थ काय होत असते तो ती ते जसं मला सांगायचंय ती पेन आहे तर काय म्हणणार इट इज अ पेन ती पेन आहे इट इज अ पेन ओके सो इट इज यूज फॉर नॉन लिविंग थिंग्स ओके सो ऑल दीज आर यू ही सी वी दे इट आर पर्सनल प्रोनाउन्स इन नॉमिनेटिव केस और सब्जेक्टिव केस आर यूज्ड एज अ सब्जेक्ट सेकंड आहे दुसरे बघूया आता दुसरे पर्सनल प्रोनाउन बघा पर्सनल प्रोनाउन सेकंड पर्सनल प्रोनाउन्स इन एक्यूजेटिव लक्ष द्या रे पर्सनल प्रोनाउन्स इन एक्यूजेटिव केस आर यूज्ड एज एंड सब्जेक्ट काय म्हणून वापरत असतो आपण इज यूज्ड एंड ऑब्जेक्ट काय म्हणून वापरत असतो ऑब्जेक्ट म्हणून वापरत असतो जसं पर्सनल प्रोनाउन्स इन एक्यूजेटिव केस और ऑब्जेक्टिव केस ओके ऑब्जेक्टिव केस मधील काय म्हटलेलं आहे कारण हे पर्सनल प्रोनाउन्स एज अ ऑब्जेक्ट यूज करत असतात ऑब्जेक्टच्या ठिकाणी येत असतात हे सुद्धा एक ऑब्जेक्ट असतात ओके आणि जेव्हा मी असं कोणाला म्हटलं कोणाला तू सल्ला दिला तू कोणाला सांगितलं तर आपण म्हणत असतो गण्या काय म्हणतो मी त्याला सांगितलं मी तिला सांगितलं मी त्यांना सांगितलं असं म्हणत असतो मग हे त्याला तुला मला आम्हाला हे काय आहे पर्सनल प्रोनाउन्स इन एक्युजेटिव्ह केस और ऑब्जेक्टिव्ह केस ओके अँड आर यूज्ड एज अ ऑब्जेक्ट ते ऑब्जेक्टच्या ठिकाणी असतात ते ऑब्जेक्ट असतात आता ऑब्जेक्ट काय असते हे मी आधी सांगितलेलं आहे त्याच्यासाठी आधीचे व्हिडिओ बघा नाऊनची पोझिशन जे व्हिडिओ बनवलेला आहे नाऊनची पोझिशन म्हणजे नाऊन कुठे कुठे येत असतं तिथे मी ऑब्जेक्ट कधी असतो हे सांगितलेलं आहे तर ते बघून घ्या तर पर्सनल प्रोनाउन्स इन एक्युजेटिव केस और ऑब्जेक्टिव केस आर यूज एज अ ऑब्जेक्ट आणि कोणाला हुम मी जर प्रश्न केला कोणाला सांगितलं कोणाला विचारलं तर आपण कोणत्या प्रोनाउनने आपण आन्सर देत असतो पर्सनल प्रोनाउन्स इन एक्युजेटिव्ह केस और ऑब्जेक्टिव्ह केस मग कोणते आहे जसं मला असं म्हणायचं आहे इंग्लिश मध्ये मला तर आपण काय म्हणत असतो मी मीचा अर्थ काय असते मला ओके तुला जर म्हणायचं असेल तर यू यूचा अर्थ काय असते तुला किंवा मोठे व्यक्ती असेल तर नाही का रे बाबाला वगैरे काय म्हणतो आपण तुम्हाला तुला म्हणून पाहिजे का नाही एखाद्या दिवशी तळकण बसते कानावर तुझ्या म्हणणं बाबाला हा म्हणून पाय तू म्हणतो तर श्याम आहे तुला आपण मोठ्या व्यक्तीने काय म्हणतो तुम्हाला मग यूचे अर्थ दोन होत असतात तुला आणि तुम्हाला त्याच्यानंतर हिम हिम म्हणजे त्याला हर म्हणजे तिला अस म्हणजे आम्हाला कोणाला आम्हाला देव म्हणजे त्यांना देव म्हणजे त्यांना ओके तर आणि इट म्हणजे एखाद्या नॉन लिव्हिंग वस्तूला ओके सो ऑल दिस मग इटचा अर्थ काय होत असते त्याला तिला असा अर्थ होत असतो ओके आता याच्यामध्ये बघा एज अ ऑब्जेक्ट कशा प्रकारे यूज होत असतात जसं गण्याने गण्या
गण्याने मला सांगितलं. आता गण्या टोल्ड, बघा पूर्ण एका वेळेस सांगतो मी तुम्हाला कशा बाबतात. गण्या टोल्ड, आता तुम्हाला इथं म्हणायचं आहे मला. गण्या टोल्ड मी, मग काय होणार, मला गण्याने मला सांगितलंय असं म्हणायचं असं तर गण्या टोल्ड मी, गण्याने मला सांगितलं. गण्याने तुम्हाला सांगितलं, गण्या टोल्ड यू, बघा वर्बच्या नंतर आलेला आहे मी. ओके, ऍक्शन पासवर्ड होत आहे सांगण्याची. ओके, गण्याने त्याला सांगितलं असं जर म्हणायचं असं तर गण्या टोल्ड ही. गण्याने तिला सांगितलं असं म्हणायचं असं गण्या टोल्ड ह. गण्याने आम्हाला सांगितलं म्हणायचं असं तर गण्या टोल्ड अस. गण्याने त्यांना सांगितलं म्हणायचं असं तर गण्या टोल्ड देम. आणि गण्याने टॉमला सांगितलं असं जर म्हणायचं असं तर गण्या टोल्ड टॉम. तर अशा प्रकारे मला, तुला, तिला, त्याला, आम्हाला, त्यांना यांनाच म्हणतात पर्सनल प्रोनाउन्स इन ऍक्विजिटिव्ह केस और ऑब्जेक्टिव्ह केस. ओके, दे आर यूज एज एन ऑब्जेक्ट. ओके, स्क्रीनशॉट घ्यायचं असेल त्याने आता घेऊन घे. ठीक आहे, घ्या लवकर, घेतलं का नाही. आता बघू तिसऱ्या प्रकारचे पर्सनल प्रोनाउन्स. ओके, तिसऱ्या प्रकारचे पर्सनल प्रोनाउन्स, पर्सनल प्रोनाउन्स, पर्सनल प्रोनाउन्स, लक्ष द्या, पर्सनल प्रोनाउन्स. इन पजेसिव, बघा पजेसिव केस, इन पजेसिव केस आर यूज एज अ कॉम्प्लिमेंट. काय म्हणून वापरत असतात तिसऱ्या प्रकारचे पर्सनल प्रोनाउन्स, कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट सुद्धा मी शिकवलेला आहे, कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक म्हणून वापरत असतात. आता यांना बघा, या पर्सनल प्रोनाउन्सला पर्सनल प्रोनाउन्स इन पजेसिव केस म्हणत असतात. याचं कारण ते पजेशन दाखवण्यासाठी वापरत असतात. पजेशन म्हणजे कोणाची वस्तू, कोणती वस्तू कोणाची आहे असं सांगत असतात. त्याच्या आधी आपण अपॉस्ट्रोफी युज केलेला होता पजेशन दाखवण्यासाठी. तर हे जे पर्सनल प्रोनाउन्स आहेत हे पजेशन दाखवण्यासाठी वापरत असतो, म्हणून ते कोणत्या केसमध्ये आहे, पजेसिव्ह केसमध्ये आहेत म्हणून. आणि ते काय म्हणून युज करत असतात, कॉम्प्लिमेंट पूरक म्हणून वापरत असतात. ओके, जसं मला माझा म्हणायचं आहे, मी असं जर विचारलं इंग्रजीमध्ये माझं म्हणायचं आहे तर आपण माय पण म्हणत असतो. ओके, माय, माय बुक, युअर बुक. पण माय काय आहे, पजेसिव ऍडजेक्टिव्ह आहे. आणि माइन काय आहे, पजेसिव प्रोनाउन आहे, पर्सनल प्रोनाउन इन पजेसिव केस यूज एज अ कॉम्प्लिमेंट. मग माइनचा अर्थ होत असते माझा, माझी, माझे. मग आता असं म्हणायचं आहे तुझा, तुझी, तुझे. कसं म्हणणार, युअर्स, युअर्स, तुझा, तुझी, तुझे. मग मोठ्या व्यक्तींना जर म्हणायचं असेल तर गण्या कसं म्हणू, युअर्सचा अर्थ काय होणार परत, तुमचा, तुमची, तुमचे. हिज, हिजचा अर्थ काय होत असते, त्याचा, त्याची, त्याचे, त्याचा, त्याची, त्याचे. हर्स, हर्स म्हणजे काय होत असते गण्या, तिचा, तिची, तिचे. आमचा, आमचे, आमचे म्हणायचं असेल तर अवर्स, आमचा, आमची, आमचे. त्यांचा, त्यांची, त्यांचे असं म्हणायचं आपल्याला तर काय होणार, देअर्स, देअर्स म्हणजे त्यांचा, त्यांची, त्यांचे. आणि एखाद्या नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणायचं असेल तर इट्स, त्याचा, तिचा आणि तिचे, त्याचा, तिचा, तिचे. ओके, तर अशा प्रकारे हे झाले सगळे
पर्सनल प्रोनाउन्स इन पजेसिव केस आर यूज एज अ कॉम्प्लिमेंट. चला आता एक एक एक्झाम्पल घेऊ आपण यांचं. जसं बघा, दिस बॅग, माझ्या हातामध्ये बॅग आहे, माझ्या हातामध्ये बॅग आहे. मला असं म्हणायचं ही बॅग माझी आहे, ही बॅग माझी आहे, मी पजेस करत असतो. मग आपल्याला काय वापरावं लागेल गण्या? पजेसिव प्रोनाउन. मग बघा आणि लक्ष द्या, हुज हुज बॅग इज दिस. आपण जर असं कोणी विचारलं प्रश्न, हुज बॅग इज दिस, ही बॅग कोणाची आहे, तर आपण एका शब्दात उत्तर देऊ शकतो, दॅट्स माइन, दॅट्स युअर्स, दॅट्स हिज, दॅट्स हर्स, दॅट्स अवर्स, दॅट्स देअर्स. आणि एखाद्या गण्याची म्हणायचं असं तर दॅट्स गण्याज, दॅट्स राम्स अपॉस्ट्रोफी यस, नाउनच्या मागे ऍड करायचं नाउन मध्ये. मग काय होत असते त्या नाउनच, चा ची चे. ओके, मग गण्याचा म्हणायचं असं तर गण्याज, रामची बॅग, दिस बॅग इज राम्स, तर ही बॅग रामची आहे, रामची अपॉस्ट्रोफी यस. पण आता आपल्याला इथं काय शिकून राहिलो, पर्सनल प्रोनाउन्स. मग माझी म्हणायचं असेल, तुमची म्हणायचं असेल, त्याची म्हणायचं असेल, तर पर्सनल प्रोनाउन्स इन पजेसिव केस वापरायचे. जसं आता बघा, दिस बॅग इज माइन, ही बॅग माझी आहे. आता कसं म्हणायचं, कसं म्हणा, दिस बॅग इज माइन, ही बॅग तुमची आहे म्हणायचं असेल, तर दिस बॅग इज युअर्स, ही बॅग त्याची आहे म्हणायचं असेल, तर दिस बॅग इज हिज, ही बॅग तिची आहे म्हणायचं असेल, तर दिस बॅग इज हर्स. काय म्हणतो गण्या, हर्स. हुज बॅग इज दिस, हर्स. त्याच्यानंतर आमची म्हणायचं असेल, तर दिस बॅग इज अवर्स, अवर्स. बघा हे ऍज अ कॉम्प्लिमेंट यूज केले. कॉम्प्लिमेंट कधी असतात, जेव्हा एन इज आर वॉज वेअर शॅल बी विल बी या स्टेट ऑफ एक्झिस्टन्शियल वर्ब नंतर जर एखादं वर्ड येत असेल तर तो काय असतो, कॉम्प्लिमेंट असतो. म्हणून बघा इथे इच्छानंतर सगळे आलेले आहे, माइन, युअर्स, हिज, हर्स, अवर्स.